तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या भागात आपण वर्ग समीकरण आणि त्याच्या मानक रूपाबद्दल शिकलो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अवयव पाडून वर्ग समीकरण कसे सोडवायचे ते पाहूया ह्यापूर्वी आपण शिकलोय की वर्गसमीकरण एक्स चा वर्ग अधिक बीएक्स अधिक सी बरोबर शून्य असते जिथे वर्ग समीकरणाचे मानक कधीही शून्य होत नाही कारण ते शून्य झाल्यास समीकरण हे वर्ग समीकरण न राहता एक समीकरण बनते तुम्ही सांगू शकता का की वर्ग समीकरणात जास्तीत जास्त किती मूळ असू शकतात शाबास वर्ग समीकरणात जास्तीत जास्त दोन मूळ असू शकतात तुम्हाला हे कसे कळले वर्गसमीकरणाचा मोठ्यात मोठा घात दोन असतो त्यामुळे वर्गसमीकरणाचे जास्तीत जास्त दोन मूळ असू शकतात तुम्हाला अवयव पाडून वर्गसमीकरण सोडवता येते का एक मूर्तिकार एका दिवसात काही मूर्ती बनवतो प्रत्येक मूर्तीचे मूल्य एका दिवसात तयार केलेल्या मूर्तीच्या संख्येत सत्तर संख्या वजा केल्यानंतर मिळणाऱ्या संख्येइतकेच असते एका दिवसाची एकूण निर्मिती किंमत अठराशे रुपये होती तर त्या दिवशी तयार केलेल्या मूर्तींची संख्या किती असेल ते शोधा मूर्तींची संख्या शोधून काढण्यासाठी सर्वप्रथम वर्ग समीकरण बनवूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही तयार केलेले समीकरण जुळवून पहा मिळालेल्या माहितीतून तयार झालेले समीकरण म्हणजेच वर्ग समीकरण पुढे जाऊन सोडवूया समीकरणाचे मध्यपद म्हणजे वजा सत्तरला दोन भागात वजा नव्वद अधिक वीस असे विभाजित करून घेऊया आता वर्ग समीकरण X चा वर्ग वजा सत्तर एक्स वजा अठराशे बरोबर शून्य सोडवल्यानंतर समीकरण दोन रेषीय समीकरण स्वरूपात अवयव पाडून एक्स अधिक वीस गुणिले एक्स वजा नव्वद बरोबर शून्य अशा स्वरूपात लिहिले जाईल पुढे सोडवल्यानंतर या वर्ग समीकरणाचे रेषीय अवयव पाडून प्रत्येक पदाला शून्याच्या बरोबरीत आणले जाते ज्यामुळे एक्स अधिक सी बरोबर शून्य किंवा एक्स वजा नव्वद बरोबर शून्य म्हणजे एक्स बरोबर वजा वीस किंवा एक्स बरोबर नव्वद असे उत्तर प्राप्त होते म्हणजे वजा वीस आणि नव्वद हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे उत्तर आहे कारण आपल्याला निर्माण केलेल्या मूर्त्यांची संख्या हवी आहे जी ऋणात्मक असू शकत नाही म्हणजे त्या दिवशी बनलेल्या मूर्तींची संख्या आहे नव्वद समीकरण एक मध्ये मूळ एक्स बरोबर अधिक नव्वद ठेवल्यास दोन्ही बाजूंची किंमत येते हे सिद्ध होते की आपण आपल्या अंदाजाने धरलेली एक्स बरोबर नव्वद ही किंमत अगदी बरोबर आहे या व्हिडिओमध्ये आज आपण अवयव पाडून वर्ग समीकरण कसे सोडवायचे ह्याचा अभ्यास केला आज आपण जे शिकलो त्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया